शरणपूर रोड येथील सुयोजित ट्रेड सेंटरमध्ये अनेक प्रकारचे ऑफिसेस, बँक, हॉस्पिटल्स आहेत. शहराचे हे एक मुख्य व्यापारी संकुल असल्याने येथे व्यापाऱ्यांची, ऑफिस कर्मचाऱ्यांची, डॉक्टर्स तसेच पेशंटची कायमच ये जा असते. यामुळे ह्या युटिलिटी सेंटरची पार्किंग ही कायमच गजबजलेली असते. येथील पार्किंगच्या देखभालीसाठी सुरक्षा रक्षक आहेत, पण सायंकाळच्या वेळी येथे कुणीही राहत नाही, त्यामुळे येथे कोण येतं जातं यावर कुणाचेही लक्ष नसते. काल रात्री 8:30 सुमारास 3 तरुण ह्या पार्किंगमध्ये मद्यधुंद अवस्थेत बसले होते. मस्करीच्या नादात वाद होऊन त्यांचे आपापसात भांडण झाले व त्यात एका तरुणाने येथे पार्क केलेल्या 4-व्हीलरच्या काचा फोडल्या. यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. तात्काळ घटनास्थळी पोलिसांनी येऊन ह्या तरुणाला ताब्यात घेतले. सुयोजित ट्रेडची ही पार्किंग बरीच मोठी आहे. येथे अनेक गाड्या पार्क केलेल्या असतात. कर्मचारी आपले ऑफिसची कामे अटपून येथून जातात. अनेक कर्मचाऱ्यांना रात्री उशिरापर्यंत काम करत राहावे लागते, त्यामुळे त्यांची वाहने देखील रात्री उशिरापर्यंत पार्किंगमध्ये असतात. पण असल्या काही टवाळखोर मद्यपी तरुणांमुळे येथील कर्मचाऱ्यांना असा मनस्ताप सहन करावा लागतो. काय घटना आली, काय सांगाल, काय तुमची गाडी कशी फोडण्यात आली? एक दारू पिलेला व्यक्ती होता, ज्याने इथं उत्मात केलेला आहे. त्यांनी इथं 5-6 किती गाड्या आहेत, टोटल 8-9 गाड्या, टोटल 9 गाड्यांवर ते दगडफेक केलेली आहे आणि सर्व गाड्यांचे काचा फोडण्यात आलेले आहे. काही गाड्यांचे डॅमेज पण केलेले आहे, बोनेट आणि वरती ते पण डॅमेज केलेले आहेत. तर त्याच्यावर कारवाई करण्यात यावी कडीकोर आणि आमची नुकसान भरपाई करून द्यावीत. आम्ही ICICI बँकेत आहे. ICICI बँकेत मी रिजनल क्रेडिट मॅनेजर आहे. हां, आमचं वरती मंथेंडचं वर्किंग चालू आहे आणि काही इथं लोक येऊन जे दारू पिता आणि इथं मस्ती करतात, पोलिसांकडे माझी रिक्वेस्ट आहे त्यांच्या कारवाई करण्यात यावी. काय घटना घडली आहे, तुमच्या गाडीची तोडफोड झालेली आहे, काय सांगाल तुम्ही याबाबत? आम्ही ICICI बँकेचे एम्प्लॉई आहोत. आम्ही वरती आमचं काम चालू होतं, मध्ये आम्हाला खालून फोन आला की गाडी पार्किंगमध्ये एक तिराईत व्यक्ती दारू पिऊन गाड्यांची तोडफोड करतो आहे. तर इथं येऊन आम्ही बघितले तर जवळपास 8 गाड्यांपैकी 5 गाड्यांच्या त्यांनी फ्रंट काच पूर्ण डॅमेज करून टाकलेला आहे. तर तो व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात आत्ता आम्ही दिलेला आहे. पण आमची पोलिसांकडे अशी एक रिक्वेस्ट आहे की त्यांनी आमच्या सर्व गाड्यांची नुकसान भरपाई देणे. प्रणाली रमदळ, न्यूज इंडिया 27, नाशिक.